Hello students, today we are going to learn our next vowel, that is ru. Before that, we will take a quick revision of our last lecture. प्रश्न पहिला, योग्य त्या जोड्या जुळवा. खाली दिलेले चित्र पाहून योग्य त्या ठिकाणी त्याच्या जोड्या ह्या आपण जुळवायच्या आहेत. खाली दिलेले पहिले चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे अननस. तर आता त्या चित्राची योग्य ती जोडी ही कोणती आहे बरं? तर ती आहे अ. तसेच दुसरे चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे इमारत. तर आता त्या चित्राची योग्य ती जोडी ही कोणती आहे बरं? तर ती आहे ई. ई म्हणजे ऱ्हस्व ई. आता शेवटचे चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे ऊस. तर आता या चित्राची योग्य ती जोडी ही कोणती आहे बरं? तर ती आहे ऊ. ऊ म्हणजे दीर्घ ऊ. आता आपण प्रश्न दुसरा, तो म्हणजे खाली दिलेले चित्र पाहून त्या चित्राचे पहिले अक्षर लिहा, हा प्रश्न सोडवणार आहोत. खाली दिलेले पहिले चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे इडलिंबू. तसेच दुसरे चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे अजगर. तर आता या दोन्ही चित्रांचे पहिले अक्षर हे काय असेल बरं? तर पहिल्या चित्राचे उत्तर आहे ई. ई ई इडलिंबू. इथे ई म्हणजे दीर्घ ई हा येतो. तसेच दुसऱ्या चित्राचे उत्तर आहे अ. अ अ अजगर. आता आपण आणखी दोन चित्रांचे पहिले अक्षर हे ओळखणार आहोत. तर आता खालील दिलेल्या चित्रांपैकी पहिले चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे उसळ. तसेच दुसरे चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे आरसा. तर आता यामधील पहिले चित्र याचे पहिले अक्षर हे कोणते आहे बरं? तर ते आहे ऊ. ऊ म्हणजे ऱ्हस्व ऊ. तसेच दुसरे चित्र याचे पहिले अक्षर हे काय आहे बरं? तर ते आहे आ. आ आ आरसा. अशा प्रकारे आपण आता दोन प्रश्न सोडवले आहेत. आता आपण यापुढचा स्वर हा शिकणार आहोत. रू हा स्वर ऱ्हस्व स्वर म्हणून ओळखला जातो. या स्वराचे स्वरचिन्ह हे नसते. आता आपण रु हा स्वर कसा लिहिला जातो हे पाहणार आहोत. रु हे अक्षर लिहिताना सुरुवातीला आपण एक तिरपी रेष देतो, म्हणजेच एक स्लँडिंग लाईन देतो. त्यानंतर त्याला जोडून आणखी एक तिरपी रेष देतो, म्हणजेच आणखी एक स्लँडिंग लाईन देतो. त्यानंतर त्याला एक उभी रेष देतो, म्हणजेच एक स्टँडिंग लाईन देतो. त्यानंतर त्याला एक स्लिपिंग लाईन देतो, म्हणजेच एक आडवी रेष देतो. त्यानंतर त्याला जोडून एक कर्व काढतो, म्हणजेच एक वक्र काढतो. व शेवटी त्याच्या डोक्यावर एक आडवी रेष देतो, म्हणजेच एक स्लिपिंग लाईन देतो. अशा पद्धतीने रू हे अक्षर लिहिले जाते.
रूपासून तयार होणारे शब्द आता आपण पाहणार आहोत. रूपासून पहिला शब्द बनतो तो म्हणजे रुरु ऋषी. त्यानंतरचा शब्द तो म्हणजे रुरु ऋषीमाळा. त्यानंतरचा शब्द तो म्हणजे रुरु ऋषिकेश. रूपासून आणखी एक शब्द तो म्हणजे रुरु ऋतु. अशा पद्धतीने रू या स्वरापासून आपण हे नवीन शब्द पाहिले आहेत. प्रश्न. खाली दिलेल्या चौकटीतील अक्षर पाहून सारख्या अक्षराला गोल करा. तर आता पहिल्या चौकटीतील अक्षर हे कोणते आहे बरं? तर ते आहे ऊ. तसेच दुसऱ्या चौकटीतील अक्षर हे कोणते आहे बरं? तर ते आहे रू. तर आता या दोन्ही अक्षरांना सारखे दिसणारे अक्षर हे कोणते आहे बरं? पहिल्या अक्षराला सारखे दिसणारे अक्षर ते म्हणजे तिसरे अक्षर ऊ हे आहे. तसेच दुसऱ्या अक्षराला सारखे दिसणारे अक्षर ते म्हणजे पहिले अक्षर रु हे आहे. आता आणखी दोन अक्षरांना सारखे दिसणारे अक्षर हे ओळखायचे आहे. खालील चौकटीतील पहिले अक्षर हे कोणते आहे बरं? तर ते आहे ई. तसेच दुसऱ्या चौकटीतील अक्षर हे कोणते आहे बरं? तर ते आहे आ. तर आता या दोन्ही अक्षरांचे सारखे अक्षर हे कुठे आहेत बरं? तर आता त्याचे उत्तर हे पुढील प्रमाणे आहेत. पहिल्या अक्षराला सारखे दिसणारे अक्षर ते म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचे ई हे आहे. तसेच दुसऱ्या अक्षराला सारखे दिसणारे अक्षर ते म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे आ हे अक्षर आहे. अशा पद्धतीने आज आपण रु हे अक्षर वाचायला लिहायला शिकलेले आहोत. तसेच त्यापासून तयार होणारे वेगवेगळे शब्द पाहिलेले आहेत व त्याचा सराव देखील आपण केलेला आहे. नाव हियर इज युअर होमवर्क, दॅट इज रीड अँड प्रॅक्टिस द लेटर्स फ्रॉम अ टू रू. थँक्यू.